शहरातील 52 रस्ते गुळगुळीत करण्यासाठी 150 कोटीचा निविदा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहरातील 52 रस्ते गुळगुळीत करण्यासाठी 150 कोटी रुपयांची निविदा पुन्हा नव्याने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शासनाने लागू केलेल्या नवीन SSR दरानुसार निविदा प्रसिद्ध होतील. निविदांच्या अंदाजपत्रकांमध्ये काही रक्कम कमी किंवा जास्तीचीही होऊ शकते अशी माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 10 दिवसांसाठी या निविदा प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर वर्क ऑर्डर दिली जाईल. जून महिन्यात ही कामे सुरू होण्याची शक्यता देखील घोडेले यांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी जून महिन्यात 100 कोटी रुपये महानगरपालिकेला रस्ते गुळगुळीत करण्यासाठी दिले होते. या निधीमधून कोणते रस्ते करावेत यावरून सर्व राजकीय पक्षांमध्ये जुंपली. नंतर ही कामे मिळवण्यासाठी कंत्राटदारांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले. कंत्राटदारांचा वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला. मागील आठवड्यात वादी आणि प्रतिवादी कंत्राटदारांनी न्यायालयात सबमिट करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीने न्यायालयात अर्जही करण्यात आला आहे. न्यायालयीन वाद संपल्यानंतर लवकरच महानगरपालिका प्रशासनाच्या नवीन SSR दरानुसार अंदाजपत्रक तयार करणार आहे. या दरानुसार महानगरपालिकेला 15 ते 18 कोटी रुपयांचा फायदा होईल. तसेच पूर्वी DCR दरानुसार अंदाजपत्रक तयार केले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ निपुण विनायक यांच्या आदेशानुसार लवकरच नवीन निविदा प्रसिद्ध होतील. एकूण 6 निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती देखील घोडेले यांनी दिली. शासनाच्या 100 कोटींशिवाय 50 कोटी रुपये महानगरपालिकेचे आहे. या 50 कोटीत डिफर पेमेंट पद्धतीवर रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. शासन निधीतील कामे मिळवणाऱ्या कंत्राटदारांनाच डिफर पेमेंटवरील कामे करावी लागणार आहेत.